अमळनेर 7 न्यूजच्या फास्ट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. अमळनेर शहरात एकदम कोरोनाचे रुग्ण कसे वाढले आणि तितक्याच वेगाने ते कोरोनामुक्त होऊन घरीसुद्धा परतले, याबाबत अमळनेर शहरात अनेक अफवा पसरल्या आहेत. त्याबाबत खुलासा करण्यासाठी प्रांत अधिकारी सीमा आहिरे यांनी बुधवारी पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की शासनाच्या मार्गदर्शन तत्वानुसारच संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तसेच त्रिस्तरीय पद्धतीने तपासणी केल्याने तात्काळ रुग्ण सापडले आणि बरेही लगेच झाले असेही त्या म्हणाल्या. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, डॉक्टर प्रकाश ताडे उपस्थित होते. पाहूया प्रत्यक्षात. आतापर्यंत 107 पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत. त्याच्यापैकी आतापर्यंत आपण 83 लोकांना डिस्चार्ज देण्यात यशस्वी झालेलो आहोत. असं असलं तरी काही ज्या अफवा पसरल्या गेलेल्या आहे अमळनेर तालुक्यामध्ये की आता स्वॅब घेतले जात नाही म्हणून नवीन पेशंट नाही आहे, तर असं कुठल्याही प्रकारचं नाही आहे. स्वॅब जे सस्पेक्ट आहे, शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे सस्पेक्टचे स्वॅब घेतले जात आहे आणि तो पॉझिटिव्ह सापडला तर त्याच्यानंतरची पुढची कारवाई केली जाईल. त्यानंतर आपले जे मध्ये पेशंट वाढले होते त्याचं कारण असं होतं की आपण 3 लेअरमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं होतं, त्याच्यामुळे अचानक आपले पेशंट वाढले आणि जेव्हा एक पुढचा पॉझिटिव्ह सापडला त्यावेळी आपली ती पूर्ण चेन ऑलरेडी डिफेक्ट झालेली होती, म्हणून आपले अचानक पेशंट वाढले परंतु नंतर ते कमी झाले. आत्ता ह्या याच्यामुळे लोकांना असं वाटतं आहे की अमळनेर हे करोनामुक्त होण्याकडे चाललेलं आहे, तर असा कुठलाही गैरसमज अमळनेरच्या तालुक्यातील जनतेने ठेवू नये आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडू नये, गर्दी करू नये, कारण जोपर्यंत 28 दिवस सलग आपल्याकडे एकही नवीन पेशंट सापडत नाही अशी परिस्थिती जेव्हा येईल त्यावेळी आपण करोनामुक्त झालो असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यासाठी त्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी सर्व जनतेच्या सहकार्याची गरज आहे, तर मला माझी सर्व प्रशासनामार्फत पुन्हा एकदा सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी कुठलीही वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, घरातच राहा, सुरक्षित राहा, बाहेर निघाले तर सामाजिक अंतर पाळा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत, मात्र औषधी विक्रेते त्या चढ्या किमतीत विकत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधामुळे प्रतिकार शक्ती वाढत असल्याने या औषधाचा खप वाढला आहे, त्यामुळे विक्रेते त्याचा गैरफायदा घेत आहेत. काही मेडिकल स्टोर्समधून ते अवास्तव किमतीत विकत असल्याचं समोर आले आहे. अमळनेर शहरात असा प्रकार आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलं आहे. पाहूया आज अखेर कोरोनाची आकडेवारी. अमळनेर शहरात 107 कोरोना बाधित रुग्ण असून यापैकी 9 मयत आहेत. उर्वरित 98 पैकी 92 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित 6 पैकी अमळनेर कोरोना सेंटरमध्ये 1 तर जळगाव येथे 5 जण उपचार घेत आहेत. मंगळवारी पुन्हा 5 जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. बादरपूर रोडवरील कंजरवाड्यातील गांजा व 48 लाख रुपये रोख रकमेतील 4 आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी आरोपी सुलोचना बागडे, रिटा कंजर, भारती बागडे आणि टोनी हसमुख कंजर यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे. अमळनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा अमळनेर 7 न्यूज आणि आमचं फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका.